गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती बिघडलेली असताना आता काँग्रेसनं गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. भाजपा सरकार अल्पमतात आलेलं आहे, त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला संधी मिळावी अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केलेली आहे. त्यामुळे आताचं सरकार बरखास्त करण्यासाठी काँग्रेसनं राज्यपालांकडे पत्र पाठवलं आहे. हमने मैडम गवर्नर को लेटर भेजा है कि हमको एज ए सिंगल लार्जेस्ट पार्टी जो प्रेजेंट गवर्नमेंट है उसको डिसमिस करिए और हमको मौका दीजिए. ये हम एक या दो बार नहीं, एक पांचवी बार हम मांग रहे हैं कि पहले भी हम सिंगल लार्जेस्ट पार्टी थे, अभी भी है, उनका एक एमएलए गुजर जाने के बाद अभी भी हम सिंगल लार्जेस्ट पार्टी है. तर गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसनं केलेला आहे. सध्या भाजपा अल्पमतात आहे, त्यामुळे काँग्रेसला सत्ता स्थापन करायला मिळावी अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आलेली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती अस्वस्थ आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याचवेळी आज काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. राज्यपालांकडे यासंदर्भातलं पत्र पाठवण्यात आलेलं आहे. निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना काँग्रेसनं आज गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे.